एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक आणि इतर मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू झाले. सांगली एसटी कर्मचारी संघटनेचे महामंडळ कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण पाहायला मिळाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध आर्थिक आणि मागण्यांसाठी राज्यभर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसला आहे. सांगली एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं एसटी महामंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि इतर आर्थिक लाभ आणि वेळेवर वेतन मिळावं यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून जर या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिला आहे. राज्यभर एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांबाबत बेमुदत उपोषण. आज राज्यभर एसटी कामगारांच्या आर्थिक व इतर प्रश्नासंदर्भात बेमुदत उपोषण कृती समिती वतीनं बसण्यात येत आहेत. त्यामुळे आज सांगलीमध्ये आम्ही कृती समितीच्या वतीनं वाढीव महागाई भत्ता 28% मिळाला पाहिजे, घरभाडे आणि वेतनवाढ दर फरकासह मिळाला पाहिजे, त्याचबरोबर दरमहा वेळेवर वेतन मिळाले पाहिजे, कामगारांना दिवाळी भेट म्हणून रुपये 15,000 मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर कामगारांना सणाचे उत्सव उचल म्हणून 12,500 मिळाले पाहिजेत. राज्यामध्ये सर्व ठिकाणी राज्यभर उपोषण सुरू आहेत, त्याप्रमाणे सांगलीमध्ये सुद्धा किंवा आमच्या कृती समितीच्या वतीने सांगलीमध्ये उपोषणं सुरू आहेत. की जर उपोषणाला आमचा निर्णय घेता नाही तर राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता नाकार देत नाही. किती दिवसापासून तुम्ही उपोषण करता? आजपासून उपोषण चालू आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत उपोषण आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं डेपो आपण तो त्याचा काही परिणाम अजून झालेला नाही आहे. आता फक्त पदाधिकारी बसणार आहेत. जर याचा निर्णय नाही झाला तर कदाचित लोक आपले स्वतःहून या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.